सामाजिक शांतता टिकवणं हे खरं म्हणजे जसं राज्य सरकारचं दायित्व आहे तसं नागरिकांनी सुद्धा आता याच्यामध्ये सरकारला सहकार्य करावं असे माझं आव्हान आहे. परंतु दुर्दैवानं राज्यातली जी अवस्था आहे मागच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे मोठ्या प्रमाणात उदतीकरण करण्याचा प्रयत्न झाला. उदाहरणार्थ या मागच्या आघाडी सरकारमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्याच्या वाहणाऱ्यांचं उदतीकरण याचा याचा अर्थ काय? लव जिहाचे प्रकरणं वाढत चालले, शेरगिल उस्मानचं जे सभा झाली त्याच्यावर कुठली कारवाई नाही, अल्पवयीन मुलींना पळवण्याचे प्रयत्न त्या प्रसंग प्रयत्न मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रकार वाढले, म्हणजे अतिशय भाग्याची भूमिका मतांच्या राजकारणासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये लोक घेत होते. आज हीच नेते मंडळी आम्हाला तत्त्वज्ञान सांगायला निघालेली आहे. मला वाटतं त्यांनीसुद्धा अंतर्मुखून विचार केला पाहिजे की आपल्या सरकारच्या काळात काय घडलं. उलट आमच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या ज्या शक्ती आहेत समाज विघातक शक्ती आहेत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी बारकाईने नियंत्रण ठेवून आहेत. अशा कोणत्याही समाज विघातक शक्ती राज्यामध्ये या पद्धतीने डोकंवर काढत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही. औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचण्याचं सुद्धा एवढं धाडस काही लोकांचं होतं त्याबद्दल मात्र महाविकास आघाडीचे नेते बोलत नाही ना. तिथे मात्र चुप्पी साधून आहे. मला वाटतं ही दुटप्पी भूमिका त्यांची जी आहे ती जनतेसमोर येतेच आहे आता. परंतु असे फोटो घेऊन नाचणारे लोक आहेत त्यांचं कायमस्वरूपी नाचणं बंद करावं लागेल. सरकार त्या दृष्टीने आता पाऊल उचलतं. सर आरोप प्रत्यारोप होत राहतात, ते सत्ताधारी विरोधकांवर आरोप करतात, विरोधक सत्ताधारींवर आरोप करतात. मूळ मात्र प्रश्न तसाच राहतोय. काल कोल्हापूरमध्ये घडलं, आज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.